नमस्कार प्रेक्षकहो, आज आपल्याला कल्पना आहे स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी नेहमी संवाद साधत असतो. आज 11 जुलै म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिवस आहे. उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विशेष करून मुंबईतून आलेले तज्ज्ञ डॉक्टर शिरीष मालदे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण आज या विषयावर संवाद साधणार आहोत. डॉक्टर साहेब, तुमचं स्मार्ट न्यूजच्या वतीने हार्दिक स्वागत. सर्वप्रथम नमस्कार. मला म्हणजे तुमचं जी स्पेशालिटी आहे, तुमचं जे विषयाचं क्षेत्र आहे, त्याच्याबद्दल थोडस आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे, तुम्ही ते सांगावं अशी मी विनंती करतो. वैद्यकीय भाषेत म्हटलं तर सेक्शुअल मेडिसिन म्हणजे लैंगिकता शास्त्रतज्ञ हा विषय असतो. आणि याच्यात ज्या प्रकारच्या समस्या हाताळतो आम्ही, त्या लैंगिक समस्या म्हणजे ज्या स्त्री पुरुषांना लैंगिक संबंध ठेवण्यात अपयश येतो किंवा त्यांचे तेवढे समाधानकारक संबंध नसतात आणि त्यामुळे होणाऱ्या विविध मानसिक आणि शारीरिक जे प्रादुर्भाव असतात त्यांना हाताळणं या क्षेत्राचं मुख्य कार्य आहे. आता या क्षेत्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. मुंबईच्या बरोबरीनं तुम्ही गोवा आणि कर्नाटकामध्ये सुद्धा रुग्णांना ट्रीटमेंट उपचार देत आहे. हा म्हणजे किती वर्षाचा हा अनुभव तुमच्या पाठीशी आहे? साधारण 22 वर्षाचा अनुभव आहे माझा. 1991 पासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे आणि शाळेत म्हणजे मेडिकल कॉलेजमधून पास आउट झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर या क्षेत्रातच मी कार्यरत आहे आणि या क्षेत्रात माझा 22 वर्षाचा अनुभव आहे. स्त्री आणि पुरुषांच्या विविध प्रकारच्या लैंगिक समस्या सोडवण्यात अनुभव आहे माझा. अच्छा, मग या मुळात लैंगिकता हा विषय जो आहे तो आपल्या भारतीय मानसिकतेमध्ये हा जाहीरपणे बोलण्याचा विषय नाही अशी एक कल्पना आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे एक आपलं दुर्दैव आहे की ज्या देशाने या विश्वाला कामसूत्र म्हणून एक मोठं ग्रंथ दिलंय, वात्सायन ऋषींनी लिहिलेलं जे मोठं ग्रंथ आहे कामसूत्र, आणि खजुराहो सारखे जे आपले शिल्प असलेले मंदिर आहेत, एवढा मोठा वारसा असूनही आज आपल्या देशांमध्ये आपल्या देशामध्ये लैंगिकतेबाबतीत खूप निरसन आहे, निरसनता आहे. आणि जर जे आपल्याला आता सध्या गेले काही वर्षात तुम्ही बघितलं असेल तर इंटरनेट आणि OTT या माध्यमातून एक अश्लीलतेचं एक महापूर आलेलं आहे. तर एक सामान्य माणूस एका बाजूने गोंधळलेला आहे की त्याला खरोखर आणि जी शास्त्रीय माहिती असायला हवी लैंगिकतेबद्दल, त्याबद्दल त्याला योग्य ते स्तोत्र मिळत नाही की कुठून त्याने माहिती घेतली पाहिजे. आणि दुसरीकडे OTT प्लॅटफॉर्म इंटरनेट या माध्यमातून त्याच्याकडे माहितीचा म्हणजे अफाट भंडार ओपन झालेला आहे. तर ह्याच्यात त्यांची खूपच म्हणजे भाव गुंतवणूक अशी गोंधळ होतो की नेमकं लैंगिकता म्हणजे काय आहे. आणि हे एक आपलं दुर्दैव आहे की एवढं भव्य सांस्कृतिक वारसा असूनही आपण हे योग्य लैंगिकते शिक्षण बद्दल आपण अजून आपली एक शिक्षण प्रणाली आपण एक योग्य ते आपण ते सेट केलेली नाही आणि त्यामुळे तरुणा वयस्थात पौगंडावस्थात लोकांच्या शारीरिक आणि मानसिक जे बदल येतात त्या मुलांमुलींना खूप ताण आणि तणावाचा सामना करावा लागतो की शरीरात जे होणाऱ्या बद्दल त्यांना काही विशेष जर कल्पना नसेल आणि जे काही घडतंय त्याबद्दल मग खूप त्यांना त्रास होऊ शकतो. आणि तसंच यंग ॲडल्ट्स म्हणजे तरुणावस्थात जे मुलं मुली आहेत त्यासुद्धा कुठे कुठे आपण म्हणतो त्याप्रमाणे विविध प्रकारच्या माध्यम आणि सोशल मीडियाच्या याने बऱ्याच वेळेस ते सेक्शुअली एक्सपेरिमेंटेशन आपण म्हणतो अशा प्रकारे सुद्धा जात असतात आणि नको त्या समस्या ओढवून घेत असतात. स्त्री आणि पुरुषांमध्ये बघितलं तर लैंगिक समस्या म्हणजे मी म्हटलं तसं शारीरिक संबंध ठेवण्यात येणारं अपयश किंवा असमाधानकारक त्यांची जी असते वस्तू परिस्थिती, त्यामुळे जर म्हटलं तर पुरुषांमध्ये लिंगात योग्यता ताठरता न येणं म्हणजे जेव्हा स्त्री आणि पुरुष जवळ येतात आणि त्यांचं जे एकांत मांडण्याचा जो वेळ असतो त्यावेळी त्यांना लैंगिक ताठरता न येणं आणि किंवा खूप लवकर वीर्यपतन म्हणजे शीघ्रपतन होणं ह्या मुख्य पुरुषांच्या समस्या असतात. आणि स्त्रियांमध्ये योग्य उद्दीपन न झाल्यामुळे
त्यांना कधीकधी सेक्समध्ये पाहिजे तसं मनापासून इच्छा निर्माण होत नाही किंवा त्यांना पूर्ण समाधान प्राप्त होत नाही मिळत नाही. हे दोन स्त्रियांच्या मुख्य समस्या आहेत. याचा परिणाम वैवाहिक जीवनावर सुद्धा होऊ शकतो का समाजात? निश्चितच. भले सेक्स हे काय एकमात्र अंग नाही पण वैवाहिक जीवनाचा खूप महत्वाचा अंग आहे. कुठल्याही भारतीय समाजात स्त्री पुरुष या दोघांना आपण विवाहानंतरच त्यांना आपण लैंगिक रिलेशन संबंध ठेवण्याची परवानगी असते आणि त्यावेळी जर ते समाधानकारक नसले एकमेकांपासून तर दोघांच्या रिलेशनवरती सुद्धा त्याचे खूपच तीव्र पडसाद येतात आणि मग त्यांचं दोघांचं मधील त्यांचं संभाषण कधी कधी विनस्त, कधी दोघांमध्ये जी भावनिक निर्माण जवळीक निर्माण व्हायला पाहिजे ती पण कधी निर्माण होत नाही आणि अशामुळे एक जो एक सुखी वैवाहिक जीवन असतं ते कुठेतरी पूर्णपणे विस्कळीत होतं आणि खूप कमी प्रमाणात पण बऱ्याचपैकी केसेस आम्ही बघतो की अगदी विकोपाला होऊन फारकतीला सुद्धा जाऊ शकतात आणि जातात सुद्धा. तर सर्वप्रथम आपण म्हणतो की फर्स्ट स्टेप ट्रीटमेंटचा हा काउन्सिलिंग असतो म्हणजे समुपदेशन. लैंगिकता काय आहे, समस्या काय आहे हे त्यांना समजावून सांगणं, दोघांची भूमिका काय असली पाहिजे हे त्यांना समजून एक आम्ही बेसिक ट्रीटमेंटचा एक वर्क तयार करतो आणि दोघांमध्ये सामंजस्य निर्माण झालं की पुढचं काम आमचं खूप सोपं होतं. जिथे त्यांना गरज असते तिथे त्यांना वैद्यकीय उपचार पण केले जातात, औषध गोळ्यांचा पण उपयोग करून त्यांचं वैवाहिक जीवन सुरळीत होईल अशा प्रकारे सगळ्या उपाययोजना केले जातात. आता वैद्यकीय क्षेत्राने खूप प्रगती केलेली आहे. कुठलेही असे रोग नाही की ज्यांच्यावरती उपचार योजना नाही, मग ते औषध गोळ्या कधी कधी इंजेक्शन आणि काही रेअर केसेसमध्ये ऑपरेशन सुद्धा करून आपण त्यांना लैंगिक समस्यांवरती योग्य तो तोडगा काढून देऊ शकतो. तर एक समाजाची जी भूमिका आहे कळत न कळत वृत्तपत्रांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाने पण या विषयावरती चर्चा करणं आता सुरू केलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला काही ठिकाणी चर्चा होत दिसत आहे आणि थोडी काही जागरूकता निर्माण झालेली आहे. नंबर वन. नंबर टू, याविषयी आता वैद्यकीय क्षेत्रात पण चांगली प्रगती झाली आहे. म्हणजे पूर्वी नुसतं डॉक्टरांकडे गेलं की हे सगळं मानसिक असतं असं म्हणून एक वेळ खपवून घेतात डॉक्टर. ते आता राहिलेलं नाही. आता जिथे आवश्यक असेल तेव्हा त्यांची तिथे मेडिकल टेस्ट सुद्धा होतात. योग्य निदान झालं की त्यांचं ट्रीटमेंट सुद्धा व्यवस्थित होऊ शकतं. आणि तिसरं म्हणजे की धावपळीच्या जगात व्यक्ती आज ताणतणाव ग्रस्त आहे, खास करून अर्बन म्हणजे शहरी क्षेत्रात लोकांना वेळेचं खूप प्रॉब्लेम आहे. येण्या जाण्यामध्येच खूप वेळ त्यांना जात असतो. मग ते बेंगलोर सारखं मोठी सिटी असू द्या, पुणे असू द्या, कोल्हापूर किंवा दिल्ली मुंबई म्हणा, तर अशा धावपळीच्या जगात ताणतणावग्रस्त असलेली व्यक्ती यांना योग्य वेळ मिळत नाही, योग्य एकांत मिळत नाही आणि अशामुळे त्यांना लैंगिक समस्यांचं समोर जावंच लागतं. आणि दीर्घकाळ ऑफिसमध्ये राहिल्यामुळे कधी कधी त्यांचं ऑफिसमधील सहकर्मचाऱ्यांची जास्त वेळ जातो आणि घरी मात्र फक्त झोपायला जसे येतात तसंच काही तासांसाठीच त्यांचा प्रवास राहतो. तर या सगळ्या एकंदरीत त्यांची जी दिनक्रिया आहे ती खूप विस्कळीत झालेली असते. आधुनिक जीवनशैली तुम्ही म्हणालात तर मॉडर्न लाईफस्टाईल यामुळे सुद्धा डायबिटीस, ब्लड प्रेशर, अनिद्रा, झोप न येणं अशा प्रकारचे जे रोगचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासोबत लैंगिक समस्यांचं पण प्रमाण वाढलंय. कारण की लैंगिक समस्या आणि व्यक्तीची जीवनचर्या या दोन्ही हातात हात घेऊन चालणारी गोष्ट आहे. विषय हालचाल न करता लोकांचं खाण्याचं प्रमाण वाढतं. जे ते फूड घेतात ते कधी ओव्हर कॅलरीज असतात, त्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण वाढलंय. कमी वयात कोलेस्ट्रॉल येणं, उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर होणं,
डायबिटीस निर्माण होणं हे आता खूप कॉमनली दिसत आहे आणि त्यासोबतच लैंगिक समस्या पण मागोमाग येतच आहेत. दोन शब्दात म्हटलं तर आहार आणि विहार, आपल्या शास्त्रामध्ये खूप आधीच त्याचा विचार केलेला आहे. मनुष्य जो अन्न घेतो त्याच त्याच्या मनावरती आणि शरीरावरती निश्चित परिणाम होतच होतो. आणि दुसरं विहार म्हणजे त्याची लाईफस्टाईल. आताच आपण म्हटलं तसं की जर त्या व्यक्तीची शारीरिक श्रम घेत नसेल किंवा त्याच आवश्यक असलेलं सूर्यप्रकाशचं एक्सपोजर त्याला मिळत नसेल किंवा त्याला जे रिक्रिएशन पाहिजे थोडं ते जर त्याला मिळत नसेल आणि तर अशा परिस्थितीत निश्चित समस्याग्रस्त होणारच. तर या दोन गोष्टीचं जर योग्य लक्षात जर घेतलं तर एक योग्य आहार, वेळोवेळी जेवण करणं, बॅलन्स्ड डाएट असणं, चुकीचं जेवण अवॉइड करणं म्हणजे जास्त कॅलरी असलेले जास्त शुगर असलेले पदार्थ अवॉइड करणं, फास्ट फूड जंक फूड अवॉइड करणं हे खूप महत्वाचं राहील. आणि लास्ट मी म्हणणार की योग्य निद्रा, कमीत कमी 6 ते 7 तास व्यक्तीने झोपलंच पाहिजे. टीव्ही आणि मोबाईल इंटरनेटच्या नादी लागून जर आपण रात्र जागरण करतो आणि मग दिवसाला झोपेचं काही नेम नसतो अशा परिस्थितीत आपल्या शरीराचं आतलं तंत्र पण खूप विस्कळीत होतं. तर हे सगळं सरळ केलं तर लैंगिक जीवनात समोर. आणि सर्वात महत्वाचं मी सांगेन की उभय पार्टनर म्हणजे दोन्ही पार्टनरच्या दरम्यान चांगलं कम्युनिकेशन असणं आणि त्यात थोडस विनोद असणं हे पण खूप महत्वाचं आहे. चांगलं कम्युनिकेशन असेल, चांगलं एकमेकाला वेळ देण्याची वृत्ती असेल आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची आणि समजण्याची वृत्ती असेल तर लैंगिक समस्या उद्भवणारच नाही. मी जस्ट आता येत होतो तेव्हा मी बघितलं तर मोठ्या मोठ्या बिलबोर्ड वरती इंजिनिअरिंग मेडिकल पासून ते हजारो प्रकाराचे कोर्सचे बॅनर्स होते, मोठे ऍडव्हर्टाइजमेंट्स होत्या, मोठमोठ्या एज्युकेशनल ट्रस्टच्या जाहिराती होत्या. पण आपण कधी पण कुठलंही वृत्तपत्र उघडून बघा तर हजारो प्रकाराच्या कोचिंग क्लासेस आहेत, ट्रेनिंग सेंटर्स आहेत, पण चांगला नवरा कसं होणं किंवा चांगला बायको कसं होणं याचं कोचिंग कोणी देत नाही. नंबर वन चांगलं हे तर काय लग्नानंतर ऑटोमॅटिक होईलच असं म्हटलं जातं पण हे खरं नाहीये. त्यासाठी पण आपल्याला योग्य ती थोडी माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण येतो लैंगिक शिक्षणाकडे. तर मी आधीच म्हटलं की आपला देश हा लैंगिक शिक्षणाच्या क्षेत्रात खूप खूप पुढे होता इतर देशांपेक्षा. आणि आपले जे मंदिरातली जी कलाकारीगिरी आहे, शिल्प आहेत, हे सुद्धा एक लैंगिक शिक्षणाचाच एक भाग होता असं म्हणजे बऱ्याच इतिहासविदांनी ते पुरवार केलेलं आहे, साबित केलेलं आहे की इट इज अ पार्ट ऑफ सेक्स एज्युकेशन. आता झालं असं की मधले जे 5-7 वर्ष 500-700 वर्ष आपले गेले मुघल काळ आणि ब्रिटिश काळ ह्यात आपलं ही लैंगिकता वगैरे सगळं पडद्यामागे केलं आणि त्यामुळे आपण लैंगिक शिक्षणाला वंचित झालो आणि त्याचं आपल्याला कुठेतरी एक गू आलं आणि ते आपण दूर गेलो त्यापेक्षा. आणि आताही लोकांच्या मनात एक गैरसमज असतो की लैंगिक शिक्षण म्हणजे लैंगिक रिलेशन संबंध कुठे ठेवायचे, कोणाबरोबर ठेवायचे, कधी ठेवायचे याच शिक्षण, पण हे फार चुकीचे समज आहे. लैंगिक शिक्षण एक सर्वांगी शिक्षण आहे, हे नुसतं लैंगिक अवयवांवरतीच केंद्रित नाही आहे पण व्यक्तीचं पूर्ण शरीर आणि पूर्ण व्यक्तिमत्व त्याच्यात समाविष्ट झालेलं आहे. आज 13-14 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा पौगंडावस्थेत प्रवेश करतात तर अंगात जे बदल येतात त्या बदलशी त्यांना जाणीव करून देणं आणि खास करून मानसिक बदल हे सुद्धा त्या कोणी जास्त बोलत नाही. कारण की जी अगदी शांत असलेली मुलं खूप उदंड होतात, आई वडिलांना तुम्हाला काय माहीत नाही आता असं म्हणायला सुरुवात करतात. आई वडील काय म्हणतात त्यापेक्षा त्यांचे मित्रमैत्रीण काय म्हणतात त्याला जास्त महत्त्व देतात. तर ही प्रत्येक घराची समस्या आहे पण कोणाकडे तोडगा नाही आहे त्याचा. तर हे सगळं लैंगिक शिक्षणाचा एक भाग आहे की एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एक व्यक्तिमत्व विकासचा एक भाग आहे. म्हणजे शाळेमधून आलं पाहिजे. आणि मी
एक पाऊल आणखीन पुढे जाऊन सांगणार की लैंगिक शिक्षण हे घरातून सुरू झालं. आई वडील अगदीच 2-3 वर्षाचं मूल कधी त्याचे कपडे घातले नसतील आणि तो कधी लैंगिक अवयवांना पकडून काहीतरी चाळा करतो तर लगेच आपण त्याला म्हणतो शी 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 करून त्याला आपण शिक्षा देतो मारतो. म्हणजे आधीपासूनच त्याच्या मनात येतं की हे अंग चुकीचं आहे, इथे हात लावणं गरजेचं म्हणजे चुकीचं आहे, इथे हात लावलं तर आपल्याला शिक्षा मिळते. म्हणजे एक प्रकारची निगेटिव्ह फिलिंग आपण लहान बाळाच्या मनात निर्माण करतो. तर इथूनच मी म्हणेन की आपल्याला सुरुवात करायची आहे की आणि कधी कधी लहान बाळ आपल्याला एक नैसर्गिक उत्सुकता असते, ते विचारतात की मी कुठून आलो, माझा जन्म कसा आला. तर त्या बाळाला 11-12 वर्षाच्या मुलांना जर तुम्ही योग्य उत्तर नाही दिलं आणि उडवाउडवी केली की तुम्हाला एका परीने आणून दिलं किंवा तू आम्हाला कुठेतरी फुलात सापडला वगैरे, तर हे असे उडवाउडवीचे उत्तर देऊन नाही चालणार. तिथे तुम्ही योग्य तऱ्हेने समजून सांगितलं तर ही लैंगिक शिक्षणाची सुरुवात झाली घरापासून. स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो बऱ्याच वेळेस, पण हे समानता आपण घरी ठेवतो का? स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान, मुलांना दुसरं स्थान दिलं जातं. मुलांसाठी शिक्षण, अन्न वगैरे हे मुलींपेक्षा कधी कधी चांगलं पुरवलं जातं. तिथूनच हा जो भेद केला जातो तिथेच आपलं लैंगिक शिक्षणाची आवश्यक आहे की स्त्रियाला आपण तेवढेच पोषणाची आवश्यक आहे, स्त्रियांना पण तेवढेच शिक्षणाची आवश्यक आहे. हे जर आपण केलं तर तेच लैंगिक शिक्षणाची सुरुवात आहे आपली. या चर्चेचा समारोप मला एका मुद्द्यावर करायचा आहे की विशेषतः लैंगिक समस्या किंवा गुप्तरोग यांच्या संदर्भात दिसणाऱ्या भ्रामक जाहिराती हे आमच्या माध्यम क्षेत्रातलं एक म्हणजे एक अशी गोष्ट आहे की ज्याच्याबद्दल बोलणं सुद्धा कठीण झालेलं आहे, पण यामुळं लोक जास्तीत जास्त फसतात असं काही वेळा लक्षात येतं. मग अशा वेळेला जे उपचार म्हणजे तज्ज्ञ या विषयातले असू शकतात याची माहिती पाहिजे आणि अशा जाहिरातीपासून कसं सावध राहिलं पाहिजे याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा. जिथे अज्ञानता आहे तिथे त्याचा फायदा घेणारे लोक असणारच. हे बोंदू वैदूच्या ज्या आपण जाहिराती बघतो, शादी के पहिले शादी के बाद आपका तो मिले अशा प्रकारच्या ज्या जाहिराती असतात, जास्त करून एसटी स्टँडवरती, रेल्वे स्टेशनाच्या फलकांवरती किंवा पब्लिक मोटारींमध्ये स्टिकर लावले जातात किंवा काही ठिकाणी छोटेसे कार्ड सुद्धा वाटले जातात. तर हे कुठून निर्माण झाले? जेव्हा लोक या विषयावरती चर्चा करीत नाही, बोलत नाही, अशा परिस्थितीत लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणारे हे बोंदू वैद्यांची एक जमात निर्माण झाली. आणि मी एक डॉक्टर म्हणून सांगेन की जेव्हा एक प्रॉपर क्वालिफाईड डॉक्टर जेव्हा या विषयांवरती बोलायला कचरतो किंवा अवॉइड करतो पेशंटशी, चुकून त्यांच्याकडे कोणी पेशंट येऊन जर त्यांची लैंगिक समस्यांविषयी तो चर्चा करायला मागतो, जर त्या डॉक्टरच त्या विषयांवरती चर्चा करायला तयार नाही, त्याला काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देऊन टाकतो, तर त्या पेशंटला त्या रुग्णाला अशा बोंदू वैद्यूकडे झाल्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. तर हे फोफावतात कारण की योग्य ठिकाणी योग्य त्यांना सल्ला मिळत नाही आणि योग्य उपचार मिळत नाही. तर हे आवश्यक आहे की एक डॉक्टरांनी पण लैंगिक समस्या ही वेगळी ब्रँच मेडिकल क्षेत्रात नाही आहे अजूनपर्यंत, आणि म्हणून बरेचसे डॉक्टर त्यांच्या ग्रॅज्युएशन आणि इवन पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत पण या विषयांविषयी जास्त त्यांना माहिती नसते. आणि अशा परिस्थितीत जर का त्यांनी योग्य ट्रीटमेंट देण्यास असमर्थ राहिले ते, तर पेशंटचे मात्र हाल होतात आणि अशा वेळेस बोंदू डॉक्टरांकडे सुळसुळाट त्यांचं सुरू होतं. याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन CME माध्यमाने या विषयांवरती जे आधुनिक तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे त्याची बरोबर जाणून माहिती ठेवावी, स्वतःला अपडेट ठेवावं, आणि लोकांनी पण आपला संकोच सोडून आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन ही विषय चर्चा करावी आणि मार्गदर्शन घ्यावं. बोंदू डॉक्टरांच्या भ्रामक जाहिरातींवर लिंगवर्धक यंत्र
अशा जे काही भारप्रमुख जाहिराती असतात त्याच्या बळी न पळता एक योग्य डॉक्टरांकडे वैद्यकीय सल्ला घेऊन या समस्येवरती तोडगा काढा. धन्यवाद डॉक्टर. जो विषय सामान्य माणूस हा आपल्या दैनंदिन जीवनात रोज त्याला सामोरं जातो पण त्याच्याविषयी चर्चा करायला टाळतो अशा एका विषयावर तज्ज्ञ माणसाशी बोलायची संधी आम्हाला स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून मिळाली आणि डॉक्टर शिरीष मालदे यांनी आम्हाला बरीचशी माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि प्रेक्षकांच्या दृष्टीनं त्यांची दरमहा बेळगावात एकदा भेट असते येथील डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे यांच्याकडे ते उपलब्ध असतात. ज्यांना या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे यांच्या हॉस्पिटलशी संपर्क साधायला हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर.